नमस्कार, मी सुवर्णा मुलुख, महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधलाय. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवारांनी विविध मुद्द्यांवरून केंद्रावर टीका केली. देशात पेट्रोल डिझेल दरवाढ होतीये, त्या किमती कमी करण्याचा केंद्र कोणताही विचार करत नाही. मनमोहन सिंग यांच्या काळात पेट्रोलच्या किमती वाढल्यावर भाजप गोंधळ घालत असत, मात्र आता भाजप दर कमी करण्याचं नाव घेत नसल्याचा टोला पवारांनी लगावला. तर पुन्हा ईडी आणि सीबीआयचा वापर करून राज्य सरकारला पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा पुनरुच्चार पवारांनी केला. दरम्यान, आमच्या सरकारनं योग्य धोरणं ठरवली, आजचं सरकार मात्र नेमकं उलटं काम करत आहे, असंही पवार म्हणाले. कधी सीबीआयचा वापर, कधी ईडीचा वापर, कधी नागरी शिक्षा योजनेच्या संबंधीचा वापर, या सगळ्या एजन्सी आज या ठिकाणी सरकारमध्ये बसलेल्या लोकांना संकटात आणण्यासाठी केले. अनिल देशमुख गृह खात्याचे मंत्री असते, त्यांच्या अरोधात त्यांनी तातडीने राजीनामा दिला आणि सांगितलं चौकशी करा. ज्यांनी आरोप केला तो वरिष्ठ पोलीस अधिकारी आरोप केला, पण त्या आरोपाला आधार नाही दिला आणि त्यानंतर ते गायब झाले, ते कुठेही सापडत नाहीत. मुंबईसारख्या शहराचा पोलीस कमिशनर गायब होतो असा इतिहास कधी घडलेला नव्हता. माझं स्वच्छ सांगणार, काय तुमची ईडी सीडी सीबीआय काय वापरायची ती वापरा. महाराष्ट्रातल्या जनतेनं या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार हे या ठिकाणी दिलेलं, तुम्ही किती प्रयत्न केले तर ते सरकार 5 वर्ष काम करणार आणि 5 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा तुमच्या पाठिंब्याच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी निश्चित होणार आदेश राहणार नाही. दिल्लीत निर्णय होतात, पण त्या निर्णयाचे परिणाम सुखद करण्याचं काम हे राज्य सरकारांच्या असतं, त्या राज्यात जनता असते, आणि म्हणून त्या राज्यातल्या जनतेचं दुर्लक्ष करणं हे सूत्र घेऊन आज भाजपचं सरकार त्या ठिकाणी काम करतंय. मी तुम्हाला खात्री देतो की आत्ता कदाचित सत्ता त्यांच्या हातात आहे, म्हणून ते काही गोष्टी करू शकतील, पण हे काही फार दिवस चालणार नाही. माझी खात्री आहे की इथला कष्टकरी नागरिक, इथला शेतकरी, इथला मध्यम वर्ग, इथला स्त्री वर्ग, इथला सगळा उपेक्षित वर्ग, दलित, आदिवासी, भटके या सगळ्या घटकांनी या सगळ्या कामामध्ये देशावर भाजपच्या मार्फत जे एक संकट आलेलं आहे त्या संकटातून देशाची मुक्तता करायची आहे, ते काम आपल्याला करायचं आहे. म्हणजे केंद्र सरकारचं काम राज्य सरकारला मदत करायची असते, आज राज्याला मदत होत नाही, राज्याचे पैसे मिळत नाही. GST 30,000 कोटी ही रक्कम केंद्राकडून फडू नये ती महाराष्ट्राला द्यायचं काम आज केंद्र सरकार करत नाही, आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळं महाराष्ट्र आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न एका बाजूनं करायचं, दुसऱ्या बाजूनं आहे सरकार हे फाडण्याच्यासाठी काय करता येईल याचा प्रयत्न करता येईल. आणि आजचं सरकार त्या बाबतीत भाजपचं सरकार योग्य प्रकारची पावलं टाकायच्या दृष्टीनं काही उपाययोजना करतं असं दिसत नाही आहे, आणि म्हणून याच्यात काही ना काहीचे बदल केला पाहिजे. मनमोहन सिंग असताना त्यांच्या मंत्रिमंडळावर सुरू होतो, दुनियेत पेट्रोलचे भाव वाढले आणि म्हणून नाईलाजाने काही भाव वाढवायला लागले, तर आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र आहेत त्या लोकांनी 10 दिवस पार्लमेंट काम करून दिलं नाही, बंद पाडलं. आता
जगात किंमतवादी मनुष्यवादी हे कारण सांगायला होतं, पण जगात किंमत कमी झाली तरी इथं काही लाभ दिला नाही, इथं वाढत्याच किमती ठेवल्या. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. केशवजी, पुन्हा एकदा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी बोलताना मेळाव्यामध्ये केंद्र सरकारवर टीका केलेली आहे. असं आहे की महाराष्ट्रामध्ये विद्यमान राज्य सरकारचं ठळठळीत अपयश आणि ते अनेक आघाड्यावरती, म्हणजे कोरोनाचा प्रश्न, कोरोना हाताळणीतला प्रश्न असो, या राज्यामध्ये वाढलेला प्रचंड भ्रष्टाचार असो, महिला असुरक्षितता असो, या सगळ्या प्रश्नांवरनं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी अशा पद्धतीची टीका त्यांना करावी लागतीये. कारण राज्य सरकारमध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार सगळे आपण दिवसभर पाहतो आहोत, मंत्र्यांवरती ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत, ज्या गोष्टी उघडकीसच आहेत, त्यामुळे जर याच्यावरनं जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवायचं असेल तर स्वाभाविकपणे त्यांना केंद्रावर टीका करणं भाग आहे, त्यातून ते केंद्र टीका करतायत. मग अशी मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळात ते असल्या त्यांनी उदाहरण सांगितलं. खरं म्हणजे मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळात शरद पवार कृषी मंत्री असताना सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हा इतिहास आहे, हा ताजा इतिहास आहे, फार लांबण्याची गरज नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसरं असं की त्यावेळी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जो स्वामीनाथन आयोग नेमला होता तो स्वीकारला काय गेला नाही शरद पवार मुख्यमंत्री कृषी मंत्री असताना. त्यामुळे या सगळ्यातल्या त्या वेळच्या त्या सरकारच्या चुकांचा पाढा काढायचा तर ग्रंथ कमी पडेल. पण पेट्रोल डिझेलच्या किमती युपीए सरकारच्या काळात वाढल्या तर भाजप आकांतांडव करायचं, आता मात्र काही बोलत नाही, दर कमी करायला सांगत नाही असं म्हटलंय, जीएसटीचा निधी केंद्रानं दिला नाही असंही म्हटलंय. असं जीएसटीचा मुळामध्ये हे सगळं खोटा प्रचार करण्याचं काम सगळं सुरू आहे. मुळामध्ये जीएसटीचा जीएसटी जो विषय असतो तो ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी एखादी वस्तू खरेदी करता त्यावेळी केंद्र आणि राज्याच्या तिजोरीमध्ये एकाच वेळी जीएसटीचा पैसा जात असतो, जो मधल्या काळातल्या तुटीमुळे महाराष्ट्र सरकारचा चुकीच्या धोरणामुळे जो ठप्प झाला होता महाराष्ट्रातलं लॉकडाऊन, त्यातनं जो एक अंतराचा फरक आहे तो जीएसटीचा. पण महाराष्ट्राचं आर्थिक हे जवळपास 3-3.5 लाख कोटीपेक्षा जास्त महाराष्ट्राचं बजेटची रक्कम आहे, त्यामुळे 30,000 कोटी किती मोठी रक्कम आहे ती बाकीच्या ठिकाणी उभं तुम्हाला काय करता येत नाही. बाकी म्हणजे त्यातनं यांना कांगावा करायचा आहे सगळ्या विषयामध्ये, त्यासाठी अशा आपलं अपयश महाराष्ट्रात लपवायचंय त्यासाठी अशा पद्धतीची टीका ते करत आहेत. पण केशवजी, एक मात्र सध्या फारच आगडोम एका विषयावरनं उठलाय, वारंवार सगळे मवियाचे नेते याच विषयी बोलतायत, ज्याचा उच्चार शरद पवारांनी केला की केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. असं आहे की मुळामध्ये भ्रष्टाचार केला तर त्याला केवळ विरोध काय हे नाही, मग केंद्रीय यंत्र उपयोग नको आलो का, भ्रष्टाचार चालू दे, भ्रष्टाचार चालू दे, पैसे खाणं चालू दे, अफरातफर सगळी चालू दे, पण नाही 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 फक्त यंत्रणाचा वापर नाही करायचा का, तर ते त्यातनं वेगळा मेसेज जाईल असं अपेक्षित आहे का. प्रश्न सरकार कोण, तुम्ही वाचला असेल कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा जे भाजपचे आहेत, त्यांच्या पीएसच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे सरकारने. भ्रष्टाचार जो असेल त्याच्याविरुद्ध कुणीही असेल, कुठं कुणी कुठल्याही पक्षात असो, जर त्यामध्ये गडबड असेल, यंत्रणांना असं वाटत असेल, तर यंत्रणा आपल्या पद्धतीने काम करतील, त्यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नाही, हे त्याला लक्षात ठेवलं पाहिजे. नक्की केशवजी, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल. भाजपचे नेते अतुल भातखळकर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. अतुलजी, पुन्हा एकदा शरद पवारांनी टीका केली आहे केंद्रावर, अनुषंगाने भाजपवर, की जीएसटीचा निधी केंद्र देत नाही आहे किंवा वेगवेगळ्या यंत्रणा वापरून राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. नाही, शरद पवारांसारख्या इतक्या वरिष्ठ मॅच्युअर्ड नेते गेले 2-3 दिवसापासून ज्या पद्धतीने बोलत आहे त्यामुळे तो वयाचा परिणाम आहे का त्यांच्या घरावर पडलेल्या इंटरनेटच्या धाडींचा परिणाम आहे, हे काही माझ्या लक्षात येत नाहीये. जीएसटीचे पैसे केंद्र सरकार देत नाही महाराष्ट्राला. अहो, सगळ्या देशामध्ये काय, जगामध्ये कोविडमुळे प्रॉब्लेम्स आहे आणि महाराष्ट्रालाही पैसे मिळत आहेत, केरळलाही मिळत आहेत, गुजरातलाही मिळत आहेत, सगळ्यांनाच देत आहेत, कर्ज काढण्याची परवानगी दिली गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे खरं तर पवार साहेबांना हे सगळं माहिती आहे आणि ज्या केसेसचं त्यांना चिंता वाटतीये यातल्या सर्व गोष्टी या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चालू आहे. अनिल देशमुखांची सीबीआय इन्क्वायरी करा ही ऑर्डर कोणाची आहे, ही मुंबई उच्च न्यायालयाची आहे. साखर कारखान्यांमधला भ्रष्टाचार जो झाला हा निर्णय कोणाचा आहे, हा मुंबई उच्च न्यायालयाचा आहे. माणिकराव जाधव
जे माजी कम्युनिस्ट पक्ष आमदार आहेत ते हायकोर्टात गेले, हायकोर्टाने ती ऑर्डर दिली. त्याच्यामुळे खरं तर पवारांनी त्यांच्या राज्यामध्ये 1100-1100 कोटीची दलालीचे पुरावे सापडतात. या संदर्भात वरिष्ठ नेता म्हणून चिंता व्यक्त करून मुख्यमंत्र्यांना खडसवायला पाहिजे, पण त्याच्याऐवजी दुर्दैवाने शरद पवार हे राजकीय स्वार्थापोटी एका भ्रष्ट सरकारला पाठिंबा देत आहेत, संरक्षण देत आहेत आणि त्यांची लढाई ते खेळत आहेत. यामुळे शरद पवारांची जनमानसातली प्रतिमा जी आहे ती पूर्णपणे डागाळली गेली असं माझं मत आहे. ओके अतुलजी, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.